थेट राहुल गांधींचं संसदीय सदस्यत्वच रद्द करण्यात आलंय. राहुल गांधींची खासदारकी रद्द झालेली आहे. 2 वर्षांची शिक्षा त्यांना सुनावली गेली आणि त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी आता रद्द झाली आणि एकंदरीत राहुल गांधी आणि काँग्रेससाठी शिवाय सगळ्या विरोधी पक्षांसाठी आता ही एक मोठी बातमी म्हणावी लागेल किंवा मोठा झटका म्हणावा लागेल. सुरत कोर्टानं त्यांना ही शिक्षा सुनावली आणि त्यानुसार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली. केरळमधल्या वायनाडचे राहुल गांधी खासदार आहेत, तिथून लोकसभेसाठी ते निवडून आले आणि आता त्यांची खासदारकीच थेट रद्द झाली आहे. अवघं 1 वर्ष शिल्लक आहे लोकसभा निवडणुकांसाठी आणि आता अशा पद्धतीनं राहुल गांधींची खासदारकी रद्द होतीय. काँग्रेसचे पदाधिकारी एकंदर आपण पाहतो या देशामध्ये लोकशाही चालणार का नाही. आज खासदारकी गांधींची गेली याचा अर्थ हा लोकशाहीवरील हल्ला आहे आणि म्हणून याचा निषेध आम्ही सर्वजण करतो. हे सर्वच काही आहे ते राजकीय कारणानं केलं जात आहे. हेतू राजकीय आहे. विरोधकांना संपवण्याचा, त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. त्यातून हे घडत आहे याचा निषेध आम्ही सर्वजण करतो. ही देशाची लोकशाही आणि या राज्य घटनेवर असलेला हा आघात आहे. आपण ही विधानभवनाच्या पायऱ्यांवरची दृश्य पाहतोय. सगळे हे काँग्रेसचे आमदार आहेत, इतर काही पक्षाचे विरोधी पक्षातले आमदार आहेत ज्यांनी निषेध केलेला आहे राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली त्याचा. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.